नमस्कार मित्रांनो एम पी एस सी अॅनालिसिस या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही प्रमुख नियुक्त्या बघितल्या आहेत आणि आता उरलेल्या ज्या काय आहेत त्या आज आपण ह्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आमच्या सगळ्या नवीन व्हिडिओजसाठी किंवा मागे अपलोड केलेल्या व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात जे काही अपडेट्स असतील किंवा मागे येऊन गेलेले जे काही प्रश्न असतील त्याच्या प्रॅक्टिससाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा ज्याची हो लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर सुरू करूयात उरलेल्या आपल्या नियुक्त्यांकडे तर के व्ही आय सी म्हणजे काय खादी व ग्राम उद्योग आयोगाचे अध्यक्ष जे आहेत ते आता आहेत मनोज कुमार नॅशनल स्टॉक एक्सचेंज त्याचे सी ओ जे आहेत आता आशिष कुमार चौहान आहेत नॅशनल स्टॉक्स स्टॉक एक्सचेंज आहे ते आपल्या मुंबईमध्ये आहे आणि त्याची स्थापना जी आहे ती एकोणावीसशे ब्याण्णवला झालेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचा जो इंडेक्स आहे त्याला निफ्टी असं म्हणतात एन आय एफ टी वाय त्याला असं निफ्टी असं म्हणतात पुढचा बघूयात संयुक्त राष्ट्र अंडर सेक्रेटरी जनरल या पदावरती खाबा खाब फातिमा ज्या बांगलादेशच्या आहेत त्यांची नियुक्ती झालेली आहे आय सी ए आर म्हणजे भारतीय कृषी संशोधन परिषद याचे जे महासंचालक आहेत ते आहेत आता हिमांशू पाठक तर ही जी आय सी ए आर जी आहे तिची स्थापना जी आहे ती एकोणावीसशे एकोणतीसला झालेली म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या अगोदरच त्याची स्वातंत्र्य स्थापना झालेली आहे आणि ही जी संस्था आहे ती मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर आपली जी आहे त्याच्या अंडर ही संस्था काम करते आय एम एफमध्ये भारताचे कार्यकारी संचालक कृष्णमूर्ती सुब्रमण्यम जे भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार होते त्यांची आता नेमणूक झालेली आहे तर आय एम एफची जी स्थापना आहे ती सत्तावीस डिसेंबर एकोणावीसशे पंचेचाळीस रोजी झाली होती आणि त्याचं हेडक्वार्टर जे आहे ते वॉशिंग्टनमध्ये आहे वॉशिंग्टनमध्ये आहे आणि त्याचे आता सध्या जे मेंबर्स आहेत ते टोटल आता याचे मेंबर्स आहेत एकशे नव्वद मेंबर्स आहेत त्याच्या एम डी आहेत म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर जे आहेत त्यांचं नाव आहे क्रिस्टिलिना जॉर्जिवा ठीक आहे आणि फर्स्ट लेडी सॉरी फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर ज्या आहेत त्या भारताच्या भारतीय वंशाच्या ज्या आहेत त्या गीता गोपीनाथ त्याच्या डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर आता झालेले आहेत पुढचं बघूयात नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड याचे सी आहेत पियुष गोयल ही जी नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड आहे किंवा ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये नॅट ग्रीड असंही म्हणतात ती अँटी टेररिझमसाठी स्थापन केली गेलेली आहे तर तिची स्थापना झाली होती दोन हजार नऊला या संस्थेची स्थापना संसद टी व्हीचे सीईओ आहेत उत्पल कुमार सिंह जे की लोकसभेचे महासचिवही आता आहेत तर संसद टी व्हीची जी सुरुवात जी झाली आहे ती राज्यसभा टी व्ही आणि लोकसभा टी व्ही या दोन टी व्ही हे दोन टी व्ही जे चॅनल होते त्यांचं मर्ज केलं गेलं एकत्र मार्च दोन हजार एकवीसला आणि त्याचं जे या संसद टी व्हीचं जे लॉन्चिंग झालं ते पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीसला हा संसद टी व्ही लाँच केला गेला म्हणजे स्थापनेच्या आधी सूचना मार्च दोन हजार एकवीसला काढली गेली असली तरी लाँच केला गेला, गेला तो पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीसला आय सी एम आर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक आहेत डॉक्टर राजू बहल तर मग ही आय सी एम आर जी आहे तिची स्थापना झाली होती एकोणावीसशे अकराला बघा हिची ही स्थापना स्वातंत्र्याच्या अगोदरच झाली होती त्यावेळेला याचं या नाव जे होतं आय आर एफ ए म्हणून त्याची स्थापना झाली होती आणि एकोणावीसशे सत् सत्तेचाळीस नंतर भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला तेव्हा एकोणावीस आय सी एम आर हे जे नाव आहे ते एकोणावीसशे एकोणपन्नासला देण्यात आलं त्याला हॉकी इंडियाचे अध्यक्ष आहेत दिलीप तिर्की नहर्स, एन एच एन एच आर सी म्हणजे आपले जे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आहे त्याचे अध्यक्ष आहेत अरुण कुमार मिश्रा आता हे नॅशनल ह्युमन राईट कमिशनची जी स्थापना आहे ती बारा ऑक्टोबर एकोणावीसशे त्र्याण्णवला झाली होती अग्लिवी ही जी कंपनी आहे जाहिरात मार्केटिंग आणि जनसंपर्क कंपनी त्याचे सी ओ आहेत देविका बुलचंदानी ज्या की भारतीय वंशीय आहेत त्या त्या त्याच्या सी ओ झालेल्या आहेत डब्ल्यू एच ओसाठी अमेरिकेचे प्रतिनिधी डॉक्टर विवेक मूर्ती यांची नियुक्ती झालेली आहे हे डॉक्टर विवेक मूर्ती भारतीय वंशचित्र आहेत पण मागच्या ज्या सरकार ओबामा सरकारचा जो कार्यकाळ झाला त्यामध्ये त्यांची जनरल स जनरल सर्जन म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती तर डब्ल्यू एच ओची जी स्थापना आहे ती झालेली आहे सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस ठीक आहे आणि याचं जे हेडक्वार्टर आहे ते जिनेवाला आहे जिनेवा जे स्वित्झर्लंडमध्ये आहे तिथे त्याचं हेडक्वार्टर आहे आणि ह्याची जी पॅरेंट ऑरगजा एजन्सी आहे ती आहे युनेस्कोच्या अंडर याचं काम चालतं आणि सध्या त्याचे डायरेक्टर जनरल आहे टेंट्रोस अंधाम जे आहेत ते त्याचे डायरेक्टर जनरल आहेत नॅकचे अध्यक्ष आहेत भूषण पटवर्धन नॅक ही यूजीसीच्या अंडर काम करते त्याची स्थापना झालेली आहे एकोणावीसशे चौऱ्याण्णवला आणि याची मिनिस्ट्री कुठली आहे तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंडर हे काम करते आय टी, टी बी पीचे महासंचालक अनिस दयाल सिंह हे झालेले आहेत आता आणि आय टी बी आय टी बी पीची जी स्थापना आहे एकोणावीसशे बासष्टला झाली होती आपल्याला माहिती आहे एकोणीसशे बासष्टलाच आपलं इंडिया चायना वॉर झाला होता त्या धर्तीवरती आय टी बी पीची स्थापना झाली होती आणि हे जे काम करते आय टी बी पी ते गृह अंतर्गत केंद्रीय गृह मंत्रालय जे आहे त्याच्या अंतर्गत काम करता आहे एन आय महासंचालक दिनकर गुप्ता आहेत आता आणि एन आय एची स्थापना जी आहे ती दोन हजार नऊ ला झाली होती आणि हे सुद्धा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते आहे आय बीचे संचालक झालेले आहेत आता तपन कुमार डेका तर आय बीची हो जी मूळ स्थापना झाली होती ती अठराशे सत्त्याऐंशीलाच झाली होती परंतु हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेली आणि ज्यावेळेला एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला त्याचं नाव आय बी असं करण्यात आलं होतं आपल्याला माहिती आहे की इंग्रजांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा त्यांची जी इंटेलिजन्स त्यांचा इंटे जो इंटेलिजन्स ब्युरो होता किंवा त्यांची जी, हो कि जी गुप्तवार्ता संघटना होती त्याही भरपूर प्रमाणात ॲक्टिवेट होत्या त्याच त्यातलीच ही एक संस्था होती ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान अँथनी uh, अल्बानीज यांची नियुक्ती झालेली आहे निवड झालेली आहे दृष्टीने ते महत्त्वाचं आहे दिल्लीचे नायब राज्यपाल नेहमीच चर्चेत असतात कारण दिल्ली हा एक uh, केंद्रशासित प्रदेश आहे आणि दिल्लीवरती दिल्लीचं जे सरकार आहे ते आम आदमी पार्टीचं आहे आणि केंद्राचं सरकार जे आहे ते भाजपप्रणित एन डी एचं सरकार आहे तर त्यामुळे हे नेहमीच चर्चेत असतं तर त्याच्या राज्यपालपदी विनय कुमार सक्सेना यांची नियुक्ती झालेली आहे बघा भारताचे परराष्ट्र सचिव विनायक मोहन क्वात्रा आत्ताच्या काळामध्ये जवळपास म्हणजे सर्वात महत्त्वाचं जे पद आहे आता तर ते भारत भारताचे परराष्ट्र सचिव हे जे पद आहे ते जर जवळपास मोस्ट म्हणजे टॉप महत्त्वाच्या पदांमध्ये जे गणलं जातं त्याच्या त्यावर यांची नियुक्ती झालेली आहे त्या संदर्भात महत्त्वाचं म्हणजे आत्ताचे जे आपले परराष्ट्र मंत्री जे आहेत डॉक्टर एस जयशंकर तर ते अगोदर भारताचे परराष्ट्र सचिवच होते दोन हजार एकोणवीसला जे मान्य मोदींचं सरकार आलं त्यामध्ये त्यांना हे पद म्हणजे परराष्ट्र मंत्री करण्यात आलं होतं पुढं बघूयात दोन हजार एक्केचाळीस क्लायमेट फोर्स अंटार्क्टिका मोहिमेसाठी भारतीय प्रतिनिधीपदी आरुषी वर्मा यांना पाठवण्यात आलेलं आहे ज्या की भारता या भारतीय नेमबाज आहेत बघा एन डी ए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी ज्याला आपण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी किंवा अकादमी असं म्हणतो जी आपल्या पुण्यातील खडकवासला इथे स्थित आहे त्याच्या प्रमुखपदी व्हाईस ॲडमिरल अजय कोच्चरे यांची नियुक्ती झालेली आहे तर एन डी एची जी स्थापना आहे ती एकोणीसशे चोपन्नला झाली होती आणि हे जे ॲडमिरल इथं जे नाव आलेलं आहे तर ॲडमिरल हे नेव्हीचे जे प्रमुख असतात किंवा उपप्रमुख असतात नेव्हीचे प्रमुख जे असतात ॲडमिरल असतात आणि उपप्रमुख जे असतात त्यांचं त्यांना म्हणतात व्हाईस ॲडमिरल जसं आर्मी चीफ असतात त्यांना जनरल म्हटलं जातं तसं जे नेव्ही प्रमुख असतात त्यांना ॲडमिरल म्हटलं जातं भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळ याचे अध्यक्ष रवी मित्तल झालेले ज्याला आपण आय बी बी आय म्हणजे इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया ज्याच्या अध्यक्ष जे आहेत ते मित्तल आहेत तर ह्या आय बी बी आयची जी स्थापना आहे ती एक ऑक्टोबर ऑक्टोबर दोन हजार सोळाला झालेली आहे पुढचं जे आहे महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती झालेली आहे महाराष्ट्राच्या संदर्भात ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील सरळ सेवा असतील त्या संदर्भात लक्षात ठेवण्याजोगी फार महत्त्वाची ही माहिती आहे जे एन यूच्या कुलगुरूपदी शांतिश्री पंडित यांची नियुक्ती या यांच्याकडे हा पदभार सोपवला गेला आहे तर ह्या शांतिश्री पंडित ज्या होत्या त्या आपल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याच्यामध्ये राज्यशास्त्राच्या आयचओडी होत्या तर त्यांची आता जे एन यूच्या कुलगुरूपदी नियुक्ती झालेली आहेत आणि जे एन यूचे जे कुलगुरू होते ते आता यू जी चेअरमन झालेले आहेत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे झालेले आहेत आणि भारताचे पहिले सागरी सुरक्षा समन्वयक जी अशोक कुमार यांच्याकडे हा पदभार देण्यात आलेला आहे जे की आ, सागरी सुरक्षा संदर्भात आपली जी राष्ट्रीय कामगिरी जी आहे ती बजावतील आता भारतीय स्पर्धा आयोग याच्या सीईओ आहेत संगीता वर्मा वर्मा या भारतीय स्पर्धा आयोगाच्या सीईओ ओ झाल्यात तर हा जो स्पर्धा आयोग आहे तो दोन हजार तीन रोजी स्थापन करण्यात आला परंतु याचा जो ऍक्ट आहे म्हणजे स्पर्धा कायदा स्पर्धा ऍक्ट म्हणू आपण ज्याला तो दोन हजार दोनमध्ये करण्यात आला होता त्याच uh, कायद्यान्वये स्पर्धा आयोगाची निर्मिती करण्यात आली होती संरक्षण सचिव जे आहेत आता भारताचे गिरीधर अर्माणी यांची नियुक्ती झाली इस्रो आदित्य एल वन या मिशनचे मुख्य वैज्ञानिक शंकर सुब्रमण्यम के आता हे बघतील तर हे आदित्य वन जे मिशन आहे ते इस्रोचं महत्त्वपूर्ण मिशन आहे जे सूर्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी इस्रो लॉन्च करणार आहे त्याचा आता पदभार शंकर शंकर सुब्रमण्यम के हे बघतील इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान जॉर्जिया मॅलिनी ह्या झालेल्या आहेत यू एन एच आर सी साठी विशेष प्रतिनिधी के पी अश्विनी हे असतील आता ज्या पहिल्या आशियाई महिला असतील तर यू एन एच आर सीची जी स्थापना आहे ती पंधरा मार्च दोन हजार सहाला ला झालेली आहे आय सी सीचे चे अध्यक्ष ग्रेग बर्कले जे न्यूझीलंडचे आहेत ते असतील आता इलॉन मस्क बघा इलॉन मस्क यांनी आज अलीकडंच ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी खरेदी केलेली आहे तर ते कुठ कोणकोणत्या कु, कंपन्यांचे सीईओ आहेत हे आपण बघूयात ते, ते, ते असतील ट्विटर टेस्ला स्पेस एक्स द बोरिंग ह्या कंपन्यांचे ते सी ओ असतील आपले जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत चीफ इलेक्शन कमिशनर राजीव कुमार त्यांची नेपाळच्या निवडणूक आयोगावर आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली जी की नेपाळ सरकारने मागणी केली होती पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंदा बोस आहेत मेटा इंडियाच्या उपाध्यक्षा संध्या देवनाथ तुम्हाला माहिती आहे की मेटा ही कंपनी फेसबुकचे जे फाउंडर आहेत मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या जितक्या काही कंपन्या आहेत सोशल मीडिया किंवा इतर काही त्या सगळ्या कंपन्यांना एकत्र येऊन आणून मेटा इंडिया ही एक त्याची पॅरेंट कंपनी स्थापन केलेली आहे ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा हे असतील आता तर ईडी काय आहे आत्ता म्हणजे अलीकडं फार चर्चेत असतं हे एक डिपार्टमेंट एन्फोर्समेंट डिपार्टमेंट तर ईडीची जी स्थापना आहे ती एक मे एकोणासशे छप्पन्न रोजी झाली होती आणि ईडी जी ई डी कशासाठी कर काम करते जो आपला फेमा ॲक्ट आहे फेमा ॲक्ट एकोणासशे नव्याण्णव आणि पी एम एल ए म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट जो आहे तो दोन दोन हजार दोनचा या संदर्भात ही जी ईडी आहे ते काम करत असते आणि ईडी जी आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स मिनिस्ट्री ऑफ फायनान्स म्हणजे आपलं अर्थमंत्रालय जे आहे त्याच्या अंतर्गत जो डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू आहे रेव्हेन्यू रेव्हेन्यू जो आहे त्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत हे काम करतं म्हणजे बघा अर्थ मंत्रालय त्याच्या अंतर्गत असलेला डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यूच्या अंतर्गत हे काम करतं पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर हे झालेले आहेत आता निवडणूक आयुक्त म्हणजे जे आपले चीफ इलेक्शन कमिशनर आहेत आणि इतर जे दोन आयुक्त असतात त्या इतर दोन आयुक्तांमध्ये आता अरुण गोयल यांची वर्णी लागलेली आहे प्रसार भारतीचे सीओ गौरव द्विवेदी असतील आता मागच्या आपल्या साप्ताहिककरणच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर हे असतील ते सलग आता दुसऱ्यांदा पंतप्रधान पंत झालेत हे महत्त्वाचे यासाठी आहेत की हे जे भारतीय वंश आहेत त्यातल्या त्यात ते, 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 ते महाराष्ट्रीयन वंशाचे आहेत माय जिओ व्ही जिओ व्ही जे पोर्टल आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं त्याच्या आता ओपदी आकाश त्रिपाठी हे काम करतील सी बी डी टी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचे अध्यक्ष असतील आता नितीन गुप्ता चीनसाठी भारतीय राजदूत प्रदीप कुमार रावत असतील हे चांगल्यापैकी महत्वाचं पद आहे कारण चीन हा आपला शेजारी देश आहे तसेच चीन हा आपला स्पर्धा देश पण आहे त्यामुळं चीनचे जे राजदूत आहे भारताचे चीनसाठीचे ते प्रदीप कुमार रावत हे महत्वाचे आता व्यक्ती ठरलेले आहेत फिक्कीचे अध्यक्ष असतील सुब्रकांत पांडा आता बघा फिक्की जे आहे ते आ, त्याची स्थापना झाली होती एकोणीसशे सत्तावीसला आणि ह्याच्या स्थापनेमध्ये जे दोन महत्त्वाचे नाव आहेत ते आपल्याला जवळपास सर्वांनाच आपण पॉलिटीमध्ये किंवा इतिहासामध्ये त्यांचे नावं ऐकले ऐकले असतील पहिले आहेत ते घनश्यामदास बिर्ला घनश्यामदास बिर्ला आणि दुसरे जे आहेत पुरुषोत्तमदास ठाकूरदास पुरुषोत्तमदास असे हे दोन महत्त्वाचे फाउंडर फिक्कीच्या होते तर आज आप कालच्या एका व्हिडिओमध्ये आणि आजच्या ह्या एका व्हिडिओमध्ये दोन हजार बावीसमध्ये झालेल्या ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत त्या आपण जवळपास सगळ्यात कवर केलेल्या आहेत यामध्ये जर तुम्हाला काही करेक्शन वाटत असतील किंवा कुठं जर सांगताना चूक झालेली असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते बघण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा Thank you.